Namaste students, welcome to all of you. Today we are going to learn the next new topic. Topic number 12, perimeter and area. You know very well student, what is mean by perimeter and what is mean by area. Already you have learned in previous standard what is mean by perimeter. Parimiti manje kay he tumhi magil iyatte madhe shiklela ahat. Perimeter manjej the sum of the length of all sides of a closed figure is the perimeter of that figure. Parimiti manjej ekhadi closed figure ekhadya bandista akruti cha sarva bajun cha lambin chi beriz manjej parimiti hoy. Tar tumhi konti hi akruti gheu shakta. Okay, barobar parimiti manje kay. तर परिमिती म्हणजे एखादी क्लोज फिगर असेल, बंदिस्त आकृती असेल, त्या आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबींची बेरीज म्हणजेच परिमिती होय. बरोबर आहे. पेरिमीटर ऑफ ए पॉलिगॉन, या ठिकाणी तुम्हाला पेरिमीटर ऑफ ए पॉलिगॉन इज इक्वल टू सम ऑफ लेंथ ऑफ ऑल दी साइड्स. इथे तुम्हाला फॉर्म्युला दिसतो आहे, लुक ॲट दिस. द पेरिमीटर ऑफ ए पॉलिगॉन इज इक्वल टू सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स, म्हणजे की सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. ओके, already you have learned the formula about the perimeter of a formula of a square, rectangle. Okay, perimeter of a square is equal to 4 into sides. Already you have learned this formula in 6th standard. Okay, perimeter of a square manjech kay, चौरसाची परिमिती बरोबर चार गुणले बाजू. बरोबर आहे. पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड. ओके, देन पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू 2 लेंथ प्लस 2 ब्रेथ, इट मीन्स 2L प्लस 2B. ओके, 2L प्लस 2B दॅट इज ब्रेथ, B फॉर ब्रेथ, L फॉर लेंथ अँड B फॉर ब्रेथ, लांबी आणि रुंदी. बरोबर, त्यावरून इथे काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पहा, द पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज 64 सेंटीमीटर इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर, व्हाट इज इट्स ब्रेथ. द पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल, ऑलरेडी यू हॅव नोन द फॉर्म्युला अबाउट द पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू एल प्लस बी ऑर 2L प्लस 2B किंवा 2L अधिक 2B किंवा 2 गुणुले एल प्लस बी. ओके, सो लेट्स इट्स ब्रेथ बी एक्स सेंटीमीटर. आपण त्या रेक्टँगलची ब्रेथ म्हणजे रुंदी आपण एक्स सेंटीमीटर मानूयात. लेट इट्स ब्रेथ बी एक्स सेंटीमीटर. टू लेंथ प्लस टू ब्रेथ इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल. यू नो व्हेरी वेल स्टूडेंट, टू लेंथ प्लस टू ब्रेथ, ओके, इज इक्वल टू पेरिमीटर. सो राईट डाऊन हिअर टू ॲज इट इज राईट डाऊन, देन लेंथ दॅट इज लेंथ प्लस प्लस ॲज इट इज राईट डाऊन. लुक ॲट दिस स्टूडंट, 2 लेंथ प्लस 2 ब्रेथ, इट मीन्स दॅट 2 कॉमन काढलेला आहे आणि एल प्लस बी राईट डाऊन केलेला आहे. 2 लांबी अधिक 2 रुंदी म्हणजेच 2 गुणुले लांबी अधिक रुंदी. बरोबर, इज इक्वल टू पेरिमीटर, दॅट इज हिअर राईट डाऊन द हिअर इज पेरिमीटर इज गिवन हिअर 64 सेंटीमीटर. ओके, पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू 64 सेंटीमीटर. सो हिअर राईट डाऊन पेरिमीटर अबव 64 सेंटीमीटर. सो 2 लेंथ प्लस ब्रेथ इज इक्वल टू 64. सो 2 इंटू लेंथ दिलेले 17 सेंटीमीटर अँड इट्स ब्रेथ माहिती नाही आपल्याला, तो फाइंड आउट लेट इट्स ब्रेथ बी एक्स सेंटीमीटर. त्याची ब्रेथ म्हणजे रुंदी आपण एक्स सेंटीमीटर मांडलेली आहे. सो 2 इंटू लेंथ 17 प्लस ब्रेथ एक्स इज इक्वल टू 64. सो 2 इंटू 17 217 प्लस एक्स डिवायडेड बाय 2, कारण इथे 2 आहे, इथे 2 गुणाकारामध्ये, तर आपल्याला ती 2 कॅन्सल करण्यासाठी आपण दोन्ही साईडला 2 भागणार आहोत. ओके, 217 प्लस एक्स डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 64 डिवायडेड बाय 2. ओके, 2 गेट्स कॅन्सल्ड. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट, 2 गेट्स कॅन्सल्ड. ओके, इथे 2 गेट्स कॅन्सल्ड होईल. ओके, 2 गेट्स कॅन्सल्ड, ओनली रिमेनिंग 17 प्लस एक्स इज इक्वल टू 32 दुने 64. ओके, सो 17
plus x as it is write down is equal to 32. So x is equal to 32 hey, plus 79 minus 17 kara 32 minus 17 that is 15. So the breadth of the rectangle is 15 centimeter. Okay, do you understand student how to solve this word problem based upon the perimeter of a rectangle? Okay, the next example ahe, look at this. The perimeter of a rectangle of a length 28 centimeter and breadth 20 centimeter is equal to perimeter of square. What is its length of the side of that square? You know student, perimeter of a rectangle, is of the perimeter of a rectangle of length 28 centimeter is equal to perimeter of square. जर आपल्याला पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल दिलेली आहे, माहिती आहे आपल्याला पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल आपल्याला काढता येते कुठल्या फॉर्म्युल्यावरून, 2 × L + B. ओके, 2 × लांबी अधिक रुंदी या सूत्राने पेरिमीटर रेक्टँगलची काढता येते. सो तो फॉर्म्युला राईट डाऊन केला, (2) = 2 ॲज इट इज राईट डाऊन. लेंथ 28 सेंटीमीटर दिले, ब्रेथ 20 दिले, सो इथे लिहून घेतले 28 + 20 दॅट इज 2 × 28 + 20 दॅट इज 48. 2 × 48 = 96 आलं. सो इफ द साईड ऑफ दॅट स्क्वेअर इज ए इज इक्वल टू 4a. यु नो या पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल 96 ही कोणाबरोबर आहे, तर एरिया ऑफ ए सॉरी पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला, यु नो व्हेरी वेल स्टुडंट, 4 × साईड. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट, 4 × साईड. पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 × साईड. ओके, सो हियर पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इथे तुम्हाला दिसते आहे इज इक्वल टू 4a. 4a म्हणजे इट मीन्स दॅट 4 × साईड. ओके, 4 × साईड, साईड इथे आपण a म्हणले, इफ द साईड ऑफ द स्क्वेअर इज अ ए, सो 4 × साईड दॅट इज 4a इज इक्वल टू कोणाबरोबर आहे, 96, म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल बरोबर आहे. 4a इज इक्वल टू 96, दॅरफोर 4 = 96 इज इक्वल टू a हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो ॲज इट इज राईट डाऊन a इथे लिहून घ्या, बरोबर चिन्हाखाली बरोबर, हे 96 ॲज इट इज राईट डाऊन. हा जो 4 आहे तो मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये ही साईड चेंज झाल्यानंतर तो डिवायडेशनमध्ये येईल. सो ए इज इक्वल टू 96/4 = 24. ओके, सो साईड ऑफ द स्क्वेअर 24 × 96 चारने भागल्यानंतर किती येतं, 24. सो इथे तुम्हाला काय येईल, ए इज इक्वल टू काय सोडवता येईल, इथे तुम्हाला 96 भागल्यानंतर 24 येतो. सो साईड ऑफ द स्क्वेअर इज अ 24 सेंटीमीटर. ऑलरेडी हे यू नो व्हेरी वेल स्टुडंट हाऊ टू सॉल्व दिस वर्ड प्रॉब्लेम बेस अपॉन द पेरिमीटर अँड एरिया. दिस इज द ओनली रिव्हिजन, जस्ट लेट्स रिकॉल होतं, ही उजळणी होती. हे असे एक्झाम्पल्स आपण मागील इयत्तेमध्ये सॉल्व केलेले आहेत. ओके, व्हेरी नाईस, थँक्यू.